महिलांनी शेतीपूरक व्यवसायातून स्वावलंबी बनावे. सौ अरुंधती महाडिक. भागीरथी महिला मंचच्या वतीने सरस्वती महिला मंडळाचा शुभारंभ. बचत गट विविध व्यवसायाबरोबरच शेतीपूरक व्यवसायाच्या प्रशिक्षणातून महिलांनी स्वावलंबी बनावे यातून एकजूट आणि आत्मविश्वासाच्या बळावर ध्येय साध्य करणे गरजेचं असल्याचं मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केले. चिंचवाड येथे भागीरथी महिला संस्था सरस्वती महिला मंडळ चिंचवाड कृषीरत्न महिला मंडळाच्या शुभारंभ प्रसंगी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. शिरोळ तालुक्यातील चिंचवाड अर्जुनवाड येथे भागीरथी महिला बचत गट युवती मंच शाखेच्या वतीने सरस्वती महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात भागीरथी महिला मंचच्या वतीने जिल्ह्यात राजकारण विहिरीत काम करण्याची आहे, कोणकोणत्या गटाची महिला आहे हे न पाहता महिलांसाठी भागीरथी संस्था काम करते आहे आणि यापुढेही असेच काम करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी महिलांनी केलेल्या कामांचा आढावा अरुंधती महाडिक यांनी घेतला. भागीरथी महिला संस्थेच्या सौ अर्चना मगदूम यांनी महिलांसाठी निर्माण झालेल्या या मंचचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. स्वागत सौ प्रियांका चौगुले यांनी तर सौ वंदना खोलकुंभे पूजा चौगुले सौ सविता चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी महिलांना विविध पाककृतीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी चिंचवाड सरपंच सौ कल्पना नाईक, माजी सरपंच अर्जुनवाड सौ राजश्री चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अर्जुनवाड सौ भारती परीड, ग्रामपंचायत सदस्य चिंचवाड सौ कांचन ठोमके, सरिता वरेकर, सरिता गोधडे यांच्यासह सरस्वती महिला मंडळ सदस्य चिंचवाड व कृषीरत्न महिला मंडळ अर्जुनवाड व चिंचवाड अर्जुनवाड परिसरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूज साठी चिंचवाडहून संदीप इंगळे. इथं उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. सरस्वती महिला मंडळ मला तर खास करून आपल्या भागात नुकतीच भागीरथी महिला संस्था चालू झाली आणि एवढा प्रचंड प्रतिसाद संस्थेला मिळाला जो आपण आमच्या संस्थेशी संलग्न झाला. आल्यापासून म्हणजे मिरवणुकीत इथंपर्यंत आले, दुपारी झोपेची वेळ असून अगदी उत्साहात तुम्ही माझं स्वागत केलं. मी साहेबांचं जे सांगणं असतं त्या अनुषंगाने आम्ही गेले 14 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात काम करतो. मग समाजात आपण राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि खूप प्रामाणिकपणे हे सगळं काम खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात उभं केलेलं आहे. आणि हेच कुठंतरी आमचं कामाची पोच पावती आहे की अनेक महिला वर्षानुवर्ष आमच्याबरोबर जोडल्या जात आहेत. एक अपेक्षेने आमच्यापर्यंत येतात की हा तुम्ही काहीतरी करावं आमच्यासाठी आणि ते काम पूर्ण करायचं जेवढं काही आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी साथ भविष्यात पण तुमची राहून देत नक्की चांगलं काम आम्हाला करायचं आहे. राजकारण विरहित काम करायचं आहे कारण का आज चिंचवाडमध्ये आलेले आहेत. कुठंही प्रश्नचिन्ह काही नको कारण का माझी संस्था खास करून म्हणजे साहेब खासदार व्हायच्या आधी मी संस्थेची स्थापना केली पण साहेब खासदार झाल्यानंतर मी एवढंच त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही खासदार आहे पण माझी भागीरथी संस्था ही सगळं राजकारण मर्यादित भविष्यात काम करणार आहे. मग तो कुठल्या गटाचा आहे तो कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता जेव्हा केव्हा ती महिला माझ्यापर्यंत येईल तेव्हा तिचं काम करणं तिचे प्रश्न सोडवणं ह्याला नेहमीच प्राधान्य राहील. खंत किंवा दुःख थोडंसंच आहे की महिला वर्गांना हे सगळं कळतं पण वळत नाही. हा जो वळायचा मार्ग आहे तो कुठेतरी भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आम्ही तो त्यांना दाखवायचा प्रयत्न करत आहोत. त्याच्याबरोबर त्यांनी प्रशिक्षण घेऊन म्हणजे प्रामुख्याने आम्ही कुठलंही आर्थिक व्यवहार त्यांच्यावर अजिबात करत नाही पण आज जे काय शासनाचं आहे आणि महिलांसाठी खूप आहे पण त्याचा अभ्यास तुम्ही करणं फार महत्त्वाचं आहे. तुमची महिलांची संघटन शक्ती खूप मोठी आहे, जरूर करावं विरंगुळा म्हणून कारण ते कलाकार आहेत. त्या कलाकारांना टीव्हीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळालं आहे. आधुनिक पद्धतीने सगळं जग बदलत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळात काहीच नव्हतं, थोडंसं काहीतरी विरंगुळा आपल्या आयुष्यात आलेलं आहे पण खूप महत्त्वाचं आहे. जसं दादांनी सांगितलं की नुसतं घरच्या पुरुषांनी काम करून चालत नाही, स्त्रियांनी पण थोडंसं हातभार त्याला नक्की लागायला पाहिजे.
पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी बचत गट संकल्पना खरं तर पूर्ण देशभर राबवली जाते, पण ती बचत आता बँकांच्या माध्यमातून होणं, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होणं, कारण का त्याच्या माध्यमातून आज आपल्याला व्यवसाय सुरू करायला बँकांची मदत मिळू शकते आणि हे फार महत्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे बचत गट तुम्ही काढावं, बचत गटाच्या माध्यमातून बँकांबरोबर व्यवहार सुरू करावे. अगदी 6 महिन्याच्या कालावधीत जवळजवळ 25,000 पासून 1 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं आणि व्यवसाय करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. आज प्रामुख्याने जे प्रशिक्षण घेतलं गेलं की केकचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं गेलंय, भविष्यात जाऊन घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूंचं तुम्ही प्रशिक्षण घ्यावं, जे दैनंदिन वस्तू तुम्हाला दररोज लागतात.